मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। आता जो काही वेळ आपल्याकडे 10-15 मिनिटाचा असे ना का शिल्लक आहे, त्या वेळेमध्ये आपल्याला भगवान परमात्माचं चरित्र चिंतन करायचं आहे। सज्जनांनो, देवाचं चरित्र 3 भागामध्ये आहे। देवाचं चरित्र गोकुळामध्ये, मथुरेमध्ये आणि द्वारिकेमध्ये। 1000 वर्षाच्या आयुष्यामध्ये श्रीकृष्ण भगवान फक्त 125 वर्ष या पृथ्वीवरती राहिले। 1000 वर्षाच्या आयुष्यात, ज्याप्रमाणे 100 वर्षाचं आयुष्य असताना माऊली दनोबाराय 21 वर्ष 3 महिने 5 दिवस आपल्यामध्ये थांबले। ज्या दिवशी माऊलींनी समाधी घेतली त्या दिवशी माऊलींचं वय 21 वर्ष 3 महिने 5 दिवसाचं होतं। 100 वर्षाच्या आयुष्यात माऊली 22 वर्ष आपल्यामध्ये थांबतात। भगवान श्रीकृष्ण परमात्मा 1000 वर्षाच्या आयुष्यामध्ये फक्त 125 वर्ष आपल्यामध्ये राहतात। 125 वर्षाच्या कार्यकालामध्ये देवाचे 11 वर्ष गोकुळामध्ये, 14 वर्ष मथुरेमध्ये आणि 100 वर्ष द्वारिकेमध्ये गेले। देवानं 100 वर्ष द्वारिकेत काय केलं ते पाहायचं नाही, 14 वर्ष मथुरेत काय केलं ते सुद्धा पाहायचं नाही, पण देवानं 11 वर्षाच्या काळात गोकुळामध्ये काय केलं त्याचं चिंतन करायचं। चरित्र तित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी। देवानं गोकुळात काय चरित्र केलं, देवाच्या चरित्राला जन्मापूर्वी सुरुवात झाली। कारागृहामध्ये देवकीची 6 मुलं मारली, 7वा मुलगा योग मायेनं रोहिणी उदरी निघून घातला। 8व्या वेळेला भगवान परमात्मा चतुर्भुज रूपामध्ये प्रकट झाले। लख प्रकाश पडला त्या कारागृहामध्ये आणि डोळे दिपतील त्या प्रकाशापुढे लेकरू दिसणा, देव दिसेना। शेवटी देवाला पाहण्याची नजर मिळाली आणि दोघांनाही धन्यता प्राप्त झाली। धन्य झालं आमचं जीवन आज। पण देवा लहान हो, भगवान लहान झाले। छोट्याशा बाळाला पाहून वसुदेव देवकी रडायला लागले का, जसे 6 मारले तसा हाही बाळ आमचा मारेल कंस। देवानं सांगितलं काळजी करू नका बाबा, मला टोपलीमध्ये घाला आणि नेऊन ठेवा नंद बाबाच्या वाड्याला। ठीक आहे, मग टोपलीमध्ये घेऊन नंद बाबाच्या वाड्याला जाणार, पण बेड्यांनी शरीर सगळं जखडलेलं, टोपलीमध्ये घालायचंय। एक गोष्ट मी तुमच्याशी बोलणार आहे, तुम्ही माझ्याशी बोलायचे। देवाला गोकुळात घेऊन जाताना कशात घेऊन गेले, 6 मोठ्यानं टोपलीमध्ये। ती टोपली कशाची होती, सोन्याची, चांदीची, तांब्याची, पंचधातूची, जर्मनची, प्लास्टिकची, स्टीलची, कामठ्यांची, काटक्यांची, काड्यांची बनलेली, काटक्यांची बनलेली अशी ती टोपली होती। इथपर्यंत आलात तुम्ही, मी सांगते तुम्हाला ती टोपली कशाची होती। खरं खरं सांगणारे तुम्हाला, खोटं अजिबात बोलणार नाही। ज्या टोपलीमध्ये भगवान परमात्माला घेऊन गेले ना दादा, ती टोपली सोन्याची होती का? सत्य सांगते तुम्हाला, खरंच मला माहीत नाही ती सोन्याची होती का, ती चांदीची होती का हेही मला माहिती नाही, ती तांब्याची, कास्याची, धातूची, पंचधातूची, पितळी, जर्मनची, स्टीलची, प्लास्टिकची का काटक्यांची होती तुमच्या म्हणण्याप्रमाणे हेही मला माहिती नाही। अजून माझ्या वाचनातच कुठे गेलं नाही की ती कशाची होती, बांबूची होती, वेळूची होती का कशाची टोपली होती, सत्य सांगते मला माहिती नाही। पण एक गोष्ट मला माहिती आहे, ती तुम्हाला सांगणार आहे। दादा, ज्या टोपलीमध्ये जगाचा मालक बसून गेलेला आहे गोकुळामध्ये, ती टोपली सोन्याची, चांदीची, तांब्याची, पंचधातूची, पितळाची, स्टीलची, बांबूची, काटक्यांची, वेळूची कशाची होती हे भलेही मला माहिती नसेल, पण ज्या टोपलीमध्ये जगाचा मालक बसला ती टोपली भक्तीनं आणि भावानं भरलेली होती हे मला माहिती आहे। ती भावाची टोपली होती, नाहीतर थोडा विचार करा, अरे त्याच्या उदरात 14 ब्रह्मांड आहेत, तो मावेल अशी टोपली अजून या जगात तयार व्हायची, तो बसेल अशी टोपली अजून या जगात तयार झाली नाही, मग त्याला बसवण्यासाठी टोपली कुठून आणली असेल। दादा कशाची होती, याही पेक्षा ती कशानं भरलेली होती हे महत्वाचं आहे। भावानं भरलेली होती का, भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वतान मोजवे, बसला देव टोपलीमध्ये। जशी टोपली, आता पहा बेड्या गळ्यामध्ये आहेत वसुदेवजीच्या, कुठपर्यंत देवाशी बोलणं चाललं तरी बेड्या गळाल्या नाही। देवानं सांगितलं टोपलीत घाला घेऊन जा तरी बेड्या गळाल्या नाही। वसुदेवजीनं टोपली आणली तरी बेड्या गळाल्या नाही। देवाला टोपलीत ठेवलं तरी पण बेड्या गळाल्या नाही। त्या उचललं डोक्यावर जसं घेतलं तसं सगळं बंधन गळून पडलं, नाही तर एवढा संवाद झाला तरी बंधन गळालं नव्हतं। याच्यातून शिका, जगाच्या मालकानं आणि त्या मालकाचा पिता
पित्यानं जेव्हा देव डोक्यावर घेतला त्याच वेळेला बंधन गळालं. याच्यातून आपण शिकायचंय, आपण सुद्धा संसाराच्या बंधनामध्ये बांधलेलो आहोत. संसाराचं बंधन गळून पडावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला देव डोक्यावरच घ्यावा लागेल. आणि जेव्हा देव डोक्यावर घ्याल तेव्हा संसाराचं बंधन गळून पडेल. तुटती भवाची बंधने. भवाचं बंधन तोडण्यासाठी, तुटण्यासाठी देव डोक्यावरच घ्यावा लागेल, दुसरा पर्याय नाही. घेतलं देवाला डोक्यावर, निघाले कारागृहातून मुसळधार पाऊस, वेजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, नदीला दुथडी पाणी वाहत आहे, वीज चमकली तरच रस्ता दिसावा. रस्ता काढत निघाले, डोळ्यात बोटं घातले तरी डोळ्याला दिसणार नाही एवढा काळोख. त्यातून निघाले का, लेकराचा जीव वाचवायचा होता. गोकुळाकडे निघाले, नदीला पाणी भरलेलं. अरे वृंदावनाच्या पांढऱ्या मातीमध्ये काळ्या रंगाची यमुना खवळलेली आहे, तिनं काळाचं रूप घेतलंय. महाभयंकर पूर तिला आलेला आहे. कुणाची घरं, कुणाची गुरं, कुणाची ढोरं, घर पर्वत दगड धोंडे घेऊन निघाली ती. मिमी म्हणते, पुलाची व्यवस्था नव्हती, डांबरी रस्ता नव्हता, फक्त अंतकरणात एकच भाव होता की माझ्या लेकराचा मला जीव वाचवायचा. मुसळधार पावसात, पडत्या पावसात, पूर आलेल्या नदीमध्ये विश्वातला पहिला बाप लेकराचा जीव वाचवण्यासाठी शिरला. त्या बापाचं नाव वसुदेव. जगातला पहिला बाप आहे लेकराचा जीव वाचवण्यासाठी पाण्यात शिरणारा. वसुदेवाच्या जागेवर जर तुम्ही असते तर गळ्या शपथ खाऊन सांगा मला काय केलं असतं तुम्ही. तुमचं हसणं बरंच काही सांगून जातंय मला. पाण्यामध्ये शिरले वसुदेवजी, गोकुळामध्ये घेऊन गेले, देवाला तिथे ठेवलं. माया जन्माला आली होती तिला घेऊन आले. पण आता देवाचा जन्म इथे प्रकट झाले, कारागृहात नाही, गोकुळात देवाचा जन्म साजरा झाला. आणि देव तिथे आलेले आहेत, प्रकट झालेले आहेत. अवघ्या गोकुळवासियांना आनंद. एक गंमत सांगते, देव रांगत 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 गाईच्या गोठ्यामध्ये गेले. गाईच्या खुरांनी उकळलेली माती, सांडलेलं गोमूत्र, पडलेलं शेण, सगळ्याचा झालेला चिखल देव ते अंगाला लावून घ्यायचे आणि आईकडे यायचे. म्हणायचे, आई मी किती सुंदर दिसतो ग, शेणानं माखलेलं लेकर गोड दिसत. आईला विचारायचे, मी किती सुंदर दिसतो. पण भगवान परमात्माच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक आईला वाटत होतं. आई म्हटली, कृष्णा मागच्या जन्मात तू का डुकर होतास का? भगवान मनात म्हणतेत, मा कसं ग ओळखलं तू, मी वराह रूप देखील धारण केलेलं आहे. अशा अनेक बाललीला भगवान भिंतीच्या आधारे उभं राहायला लागले, चालायला लागले, गल्ली गल्लीमध्ये फिरायला लागले. माझा कृष्ण पाहिला का, माझा देव पाहिला का? देव गल्लीमध्ये फिरत असताना गोपाळांचं संघटन केलं. गोबड्या घेतला, वाकड्या घेतला, पेंद्या घेतला, अनेक गोपाळ घेतले. सगळ्यांना विचारलं तब्येती बऱ्या आहेत का? म्हणे सर्दी खोकले झाले. म्हणे कशानं सर्दी खोकला झाला? म्हणे इम्युनिटी पॉवर कमी झाली. इम्युनिटी पॉवर कमी झाली की सर्दी खोकला होतो. मग इम्युनिटी पॉवर कशानं कमी झाली? म्हणे खायला चांगलं मिळत नाही, ताकाशिवाय दुसरं आमच्या नशिबाला नाही. म्हणे लोणी फक्त तयार होतं आणि विकायला जातं. खायचं का? हा कान्हा. सगळ्यांना वाटलं याच्या घरचं खाऊ घालतं काय की, पण हे फार चतुर आहे, फुकट कोणाचंच काम करत नाही, फ्रीमध्ये कोणाला काही देत नाही. याचा स्वभाव आहे घेशी तेव्हा देशी, ऐसा असशी उदार. भगवान म्हटले, माझ्या घरचं का फुकट आलं का? वाटत असेल तुम्हाला हे याचं घरचं खाऊ घालतं का? आपल्याला खाऊ घालायची सवय नाही, खायची सवय आहे. बरेच लोक याचा अनुकरण करतात आणि या गोष्टी, अगदी देवाच्या काही गोष्टी पटकन उचलून जीवन सुंदर बनवतात. मी शहामधलं काही सांगत नाही, मी शहाच्या बाहेरचं सांगते. इथून गेलं की बाहेर गेलं की इकडचंच सांगू तर ऐका ना. हा पांघरेला पण नको सांगायला, तिकडे इथे जवळच आहे. हा तर ऐका ना. भगवान परमात्मा म्हटले, माझं नाही खाऊ घालत. तसं नाही कृष्णा, तुझ्या घरी 900,000 गायी आहेत म्हणून विचारलं. आपण चोरी करून खाऊ, चोरी करायची ठरली, चोरीसाठी वस्त्र गाळवी, माती सरडायचे, काट्यान खडे आणायचे ठरले. एक म्हटलं, देवा चोऱ्या खूप ऐकल्या पण काट्यान आणि खड्यानं कुठं चोऱ्या असतात का? भगवान म्हटले, आपण ज्या घरात जाऊ त्या घरात गेल्यानंतर डेऱ्यावर खडा फेकायचा. जर डेऱ्याचा आवाज टन आला तर समजावं डेरा रेकाम आहे, आणि खडा आदळल्यानंतर बद आवाज आला धूम, तर समजायचा डेरा भरलेला आहे. मग भरलेल्या डेऱ्याकडे जायचं, दही दूध ताक लोणी खायचं. आणि गवळण जागी झाली तर, भगवान म्हटले गवळण जर जागी झाली तर तिच्या पायाखाली सराट्याचे काटे फेकायचे, पायात काटा टोचर. सराट्याचा काटा असा आहे, देवानं स्वतःच्या कामासाठी तयार केलेला आहे तो. कसं जरी फेकलं तर एक टोक उभं राहतं. बरीच लोक तशीच असतं सराट्याच्या काट्यासारखे, कसं फेका त्यांना पण ते टोचल्याशिवाय राहतच नाहीत. मी शहामधलं काही सांगत नाही, वारंवार ऐका. हा
ते तिच्या पायात काटा टोचल व आपण पळून जाऊ, ते तिथंच रडत बसल. एक गोपाळ होता नाव त्याचं बोबड्या, त्याला काय आपल्यासारखं बोलता येत नव्हतं. ते बोबडं बोलायचं, ते म्हटलं का ना तिच्याला पप्पल घालून आली तर मग काय घालायचं. भगवान म्हटले तिच्याला पप्पल घालून आली तर तिच्या डोळ्यात माती फेकायची ना, आपण पळून जायचं. पळून जायचं ठरलं, प्लॅनिंग तयार झालं. पण वाकड्या नावाचा देवाचा मित्र होता, त्यात ते वाकडा पण होता आणि त्याचे विचार पण वाकडे होते आणि बुद्धी पण वाकडी होती. तो म्हटला कृष्णा तिच्या डोळ्यात माती फेकायची, पण तिचा चष्मा घालून आली तर. भगवान म्हटले हे द्वापार युग आहे, इथे लोक गाथा ज्ञानेश्वरी वाचतात, धर्मग्रंथ वाचतात, टी व्ही पाहत नाहीत, त्याच्यामुळे चष्मा लागण्याचा प्रश्नच नाही. आपल्या कीर्तनातले चष्मे सोडून सांगते मी तुम्हाला. कीर्तनातले चष्मे चांगले आहेत सगळे, इथल्या चष्म्यांना नाव नाही ठेवायचं. टाळकऱ्यात तर पाहूच नका तुम्ही कुणाकडं. हा ऐका, मी तुम्हाला सांगते, मेन कार्यकर्ते चष्मेवाले आहेत. अवघड झालं बुवा, चष्मे सोडून. हा एकानं असं सांगितलं मी चष्म्याचं, त्यानं चष्माच काढला आणि खिशात ठेवला, संपेपर्यंत चक्कर येऊन पडलं पण चष्मा डोळ्याला लावला नाही. गौराने घाबरून जात होत्या, काही काही गाराणे घेऊन यशोदेकडं. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का, आम्ही गोकुळात राहावं का, गोकुळ सोडून जावं, सांग बरं यशोदे. कृष्णा चोरी केलीस का? हा तर एवढा नाटकी आहे ना, याला नाटक जमू जा, दुसऱ्या कोणाला जमणार नाही. असं तर तोंड केलं. आई खरं सांगतो मी तुला, तुझ्या गळ्या शपथ यांच्या, आमच्या गळ्याची खाऊ नको शपथ. त्या गौरणीकडे शपथ खायला लागलं होतं, बर तुमची नाही खात आई, तुझ्या गळ्या शपथ मी चोरी केली नाही. आणि लेकरू केविलवानं तोंड केलं का, आईच्या पोटात तुटतं बरं, ते खोटं जरी असेल तरी. हिला माहीत आहे यशोदेला हे लबाड आहे, खोटं बोलायला एक नंबर आहे, चोरीत सगळ्यात पुढं आहे, हिला माहिती आहे. पण केविलवानं तोंड केल्यानंतर कृष्णा रडू नको रे आई, मी रडणार नाही, तू यांचं ऐकू नको. लेकरा आळ घेऊ नका, 5 वर्षाचे माझे बाळ गे अंगणी खेळ खेळ का लटकाची घेता आळ गे. ए शहापूरच्या गौळणींनो, माझ्या लेकरा आळ घेऊ नका का, तुम्ही 12 घरचा तुम्ही मोठ्या ढाल गजा गे. माझ्या लेकरा आळ घ्यायची नाही. गौळणी म्हटलं हे ऐकत नाही, याचं कार्टही चोरी करायची थांबत नाही. एक म्हटली माझ्या घरी येऊन दाखव काळ्या, तुला दाखवतेच आता कसं आहे. भगवान गेलेच नाही, रात्रभर जागी राहिली ती देव येईल म्हणून, कारण देवानं तिच्या समोर सांगितलं गोपाळांनो हिचा घर नंबर फोन नंबर पूर्ण ॲड्रेस लिहून घ्या, संध्याकाळीच हिच्या घरी जायचं. पण देवानं तिला चकली दिली, गेलेच नाही तिच्या घरी. ती रात्रभर जागी राहिली, रात्रभर जागी राहिल्यानंतर तिला वाटलं दुसऱ्या दिवशी मी झोपल आणि कृष्ण येईल चोरी करून जाईल. पण ती चतुर होती, तिनं घरात शिंक बांधलं वरती, हे कसं बांधलं, तसं शिंक बांधलं, त्याच्यात दही दूध काय असेल तिथं ते ठेवलं, त्याच्यावर एक परात ठेवली, परातीमध्ये पाणी गच्च भरलं, वर एक घंटी लटकावली. का हे चोरी करायला येईल काळा, त्या डेऱ्याला धक्का दिला की पाणी तोंडावर पडेल. आणि डेरा हलवला, ते शिंक हलवलं की घंटा घन 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 वाजल. त्या आवाजानं तोंडावर पडलेल्या पाण्यानं मी जागी होईल, याला पकडलं आणि यशोदेकडे घेऊन जाईल. काय चतुर म्हणावी लागेल ते. भगवान आले आणि पाहिलं, ती झोपलेली होती दुपारी, आता रात्रभर जागरण केल्यावर सवय नसलेल्या माणसाला दुपारी झोप येते. ती झोपली, घोरत होती, घोरत घोरत घोरत. भगवान परमात्मा आले म्हणे बाई काय चतुर आहेस ग तू, पण मी चतुराचा बाप आहे, चतुराचा चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. मी चतुराचा बाप आहे, देव चतुरा देव चतुरा देवाचा तुरा भगवान चतुराचा शिरोमणी. देवानं पाहिलं डेरा, त्याच्यावर पाणी, त्याच्यावरती घंटा आहे. देवानं अगोदर त्या घंटाला विचारलं का ग आम्ही आमचा कार्यक्रम करायला आलो, तो आम्हाला मदत करणार का, आमच्यात विक्षेप करणार? ती म्हटली भगवान मी अजिबात आवाज करणार नाही, हाताचे घडे तोंडाला बोट चिकटपट्टी लावून शांत थांबते. आता घनघन आवाज करणं हा तिचा धर्म आहे, पण देवापुढे ती शांत बसली, शांत बसली, काहीच बोलणार, चुप, एकदम शांत. भगवान म्हटले गोपाळांना जा यमुनेतून कमळाच्या नळ्या घेऊन या. कमळाची नळी म्हणजे कमळाच्या खाली जे देठ असतं ना, ती खालची दांडी आणली, ते बाहेरून गोल आणि आतून पोकळ असतं. बऱ्याच दांड्या आणल्या, एकाला एक जोडल्या, टोक परातीमध्ये टाकलं, पाणी खाली उडून घेतलं दुसऱ्या टोकानं, पाईपलाईन केली आपल्या भाषेमध्ये. परात रिकामी झाली आणि हे बनवलं,
खाली चार गोपाळ, वर तीन, त्याच्यावर दोन, सगळ्यात वर श्रीकृष्ण. श्रीकृष्णानं काय केलं, शिंक तोडलं, घंटावरच राहिली, शिंक तोडलं, डेरा खाली घेतला, ते डेऱ्यातलं दही दूध ताक लोणे काय असेल ते सगळ्या गोपाळांना खाऊ घातलं. डेरा आणि स्वतःसाठी एका प्लेटमध्ये, ती जी प्लेट होती ना त्या प्लेटमध्ये स्वतःला बाजूला काढून ठेवलं, त्याला सवय होती सगळ्यांना खाऊ घातल्यानंतर खाण्याची, आपल्याच पात्रावर भात ओढायची सवय नव्हती त्याला. लोकांना सवय असते अगोदर आपलं पोट भरू दे, स्वतःचं भरलं म्हणजे मग नंतर दुसऱ्यांचा विचार करायचा, मिळालं ते मिळालं, नाही नाही मिळालं. पण तो अगोदर सगळ्यांना पोटभर खाऊ घालत होता आणि नंतर स्वतः खात होता. प्लेटमध्ये ठेवलं, डेरा फोडला, त्याचे तुकडे तिच्या बाजीवर ठेवले कडेकडेनं, त्या डेऱ्याचे तुकडे. शिंक तोडलेलं होतं ते तिच्या पायात घातलं, त्या डेऱ्याचं कडं शिल्लक राहिलं ते तिच्या गळ्यात अडकवलं. काही गंमत केली तिची आणि शेवटचा घास खाऊ आणि आपण जाऊ. आता देवाला वाटलं तो यशस्वी झाला. पण लक्षात घ्या, वर घंटा होती, देव तिच्याकडे पाहत होते, तिनं सांगितलं होतं अजिबात बोलणार नाही. पण जसं का सगळ्यांचं आवरलं, देवानं लोण्याचा गोळा तोंडाला लावला, घंटा घन 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 न वाजवता वाजायला लागली. घंटा काय करायला लागली, वाजायला लागली. देव डोळे फाडून पाहायला लागले, का ग घंटा तुला सांगितलं होतं ताकीद दिली होती तू आवाज करायचा नाही, तू का आवाज केला? ती म्हटली, देवा आवाज नाही केला, ड्युटी निभावली माझी मी. आणि काय ड्युटी तुझी? देवा जर तुम्ही, तुम्हाला नैवेद्य दाखवत असताना, तुम्ही खाताय, तुम्हाला नैवेद्य दाखवत असताना मी जर वाजले नाही तर मला ड्युटीवरून काढून टाकतील, माझी जागा कोणीतरी घेईल, कारण मीटिंगला बरेच आहेत, मला काढून टाकतील, म्हणून मी माझी ड्युटी केली, मी काही नाही चुकले. भगवान म्हटले, बरोबर आहे तुझं. पण त्या आवाजानं गवळण झाली जागी, गळ्यात कडक पायात शिंक धडामकन थोबडावरती पडली. जशी पडली तशी कृष्णावर छापा टाकल्यासारखं केलं, पकडला कृष्ण आणि देवाला घेऊन निघाली. हो दे माझे हाल, पण पकडला का नाही तुला? मुद्द्यासी धरिला चोरटा सखे बाई ग, मुद्द्यासी धरिला चोरटा. देवाला धरून निघाली. पण देव म्हणतात, आता जर हिच्या हाती लागलो आईकडे घेऊन जाणार, पण तेवढ्यात तिला अहंकार झाला, मी कृष्ण धरला, मी कृष्ण धरला. भगवान म्हटले, भक्तीनं हाती लागलो हिच्या, पण हिचा ग जागा झाला, आता हातातून सुटणं गरजेचं आहे. तिचा धीर होता वाकड्या, त्याला खुणवलं, मी सटकतो तो हात दे. तो म्हटलं ओके, काय प्लॅनिंग होतं त्यांचं. आणि मग भगवान परमात्मा म्हणतात, का ग तुला काय लेकरं बाळा नाहीत का? ती म्हटली, आडमध्येच तू माझ्या लेकराचं कसं काढलं असं? आता आपण आलोय, तुझ्या घरी चाललोय, भीती वाटते का तुला आईची? घाबरत नाही मी, कारण मी काही चोरीच केली नाही, चूक केली नाही. का? माझ्या समोर लोणी खातो, अजून तुझ्या तोंडाचं लोणी पुसलं नाही आणि म्हणतो मी काही नाही केलं. तसं नाही ग, माझा छोटासा हात खूप दुखायला लागलाय, दुसरा हात धरते का? ती म्हटली, हो मी दुसरा हात धरते. पण हा एवढा चतुर, दुसरा हात द्यायच्या नादात तिच्या तोंडवर होतं घुंगट. तिनं पाहिलंच नाही हात बदलला का तोच हात धरला म्हणून. त्यानं हात काढला आणि तिच्या दिराचा हात हातात दिला, त्याचं नाव वाकड्या. त्यालाच घेऊन गेली ती. कृष्ण आई अगोदर आईच्या कडेवर जाऊन बसले आणि आईच्या कडेवर बसल्यानंतर ही आली गवळण, यशोदे बाहेर ये. काय? कृष्ण धरला, मी कृष्ण धरला. कुठे? माझ्या हातात आहे. कडेवर कृष्ण घेऊन मैया बाहेर आल्या. ए गवळणी, अगं वेडा झालात तुम्ही, कृष्ण तर माझ्या कडेवर आणि स्वतःच्या दिराला हातात धरते आणि म्हणते की मी कृष्ण धरला. पहा तो तुझा वाकड्या आहे. वाकड्या पाहिला आणि तिनं कमरडात लात घातली, जा वाकड्या, तू कशाला माझ्या हातात आला? भगवान परमात्मा पुन्हा हसायला लागले. तिचं जीवन धन्य केलं भगवान परमात्मानं. गोपाल कृष्ण भगवान की ऐसे अनंत गारहाणे. देवाची एक खोडी नाही. देवानं दाढीविणीची गाठ मारली आणि गवळणीची त्यांची फजिती केली. खूप खोड्या झाल्या. आता आई म्हणते, शाळेत जा तू, असा काही आवरत नाही मला. देव शाळेमध्ये गेले, तिकडे अनेक खेळ खेळायला लागले. अनेक खेळ खेळत असताना, हा मामा हुत तू लगोरी विटी दांडू चेंडू फळी, अनेक खेळ खेळतात. खेळ खेळता खेळता भूक लागली, खांदी भार पोटी भूक, काय खेळा याचे सुख. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. भगवान म्हटल्याशी चटणी मिरची चालणार नाही, माझ्यासारखी आणा स्वच्छ सुंदर पोळी. ए देवा, घर पेटून तुझ्याकडे आलोत आणि आता कसली पोळी मागतो आम्हाला चांगली? जशी असेल तशी घ्यावी लागेल, मान्य आहे आम्हाला. रक्त रेत दुर्गंधी जंतू नरक मुताने भरली रे अशी आमची, पण जशी असेल तशी घ्यावी लागेल. प्रत्येक शिदोरीचं आहे, असेल त्या शिदोऱ्या एकत्र केल्या, काला केला, महाभाग्यवान आहेत ते. देवाच्या हातानं प्रसाद खायला मिळाला, आपण सुद्धा भाग्यवान आहोत. देवाचं चरित्र ऐकून आपल्याला प्रसाद खायला मिळतोय. दादा, हा प्रसाद
आपल्या सगळ्यांना प्राप्त व्हावा, आपल्या सगळ्यांचं जीवन धन्य व्हावं. देवानंही आपल्याला भक्तिभावाचा काला, सहिष्णुतेचा, प्रेमाचा, एकात्मतेचा, सात्विकतेचा काला आपल्या मुखामध्ये भरावा आणि नरदेहाला आल्याचं सार्थक व्हावं. एवढीच मी भगवंताला प्रार्थना करेन आणि माझ्या वाणीला विराम देईल. भजन करा ज्ञानेश्वर. Oh, my God.